नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. गांधी पोलीस चौकीची धडक कारवाई, मिरजेत 3,30,000 मुद्देमालसहित गुटखा जप्त. बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या बजाज मॅक्स या गाडीला आज गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून कोल्हापूर रोड फुले चौक येथे ताब्यात घेतले आहे. यामध्ये वाहन चालक अल्ताफ रमजान मुल्लानी राहणार सांगली यांच्याकडून पवन बाबू नावाचे 1,80,000 किमतीचे 90 पोती गुटखा व 1 3-चाकी वाहन असे 3,30,000 रुपयांचे मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सरस गुटखा विक्रीची कारवाई होत असूनही गुटखा बंद होत नाही. गांधी चौकी पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. हल्लीच गांधी चौकी पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव हे प्रकरण चव्हाट्यावर आणले असून त्याच्याबरोबरच ही गुटख्याची मोठी कारवाई मानली जात आहे. गांधी चौकी पोलीस ठाणे हे कायमस्वरूपी चर्चेत असते, मात्र अशा धडक कारवाईमुळे ते पुन्हा एकदा पोलीस ठाणे बहुचर्चेत आले आहे. प्रतिनिधी आदिल मकानदार, मिरज. आज आमच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी निळे आणि आवाळे आणि इतर पथकाला महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सापळा रचून 1 3-चाकी वाहतूक करणारी रिक्षा आणि 1,80,000 रुपयाचा गुटखा असं पकडण्यात आला आहे आणि त्याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करत आहोत. माल कुठून आला होता बाबत आमची चौकशी चालू आहे आणि पुढील तपासामध्ये ज्या पद्धतीने निष्पन्न होईल त्या पद्धतीने कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. किती जण ताब्यात घेतलेला आहे?